नमस्कार शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो कांद्याला दरावरील नियंत्रणासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल आता बाजारात असा विकला जाईल कांदा देशातील कांद्याच्या वाढत्या दराबाबत केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत कांद्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर स्टॉक लिमिट नियम लागू केला आहे घाऊक विक्रेता आता केवळ पंचवीस मेट्रिक टन कांदा साठू शकतो किरकोळ व्यापारी केवळ दोन मेट्रिक टन कांदा साठवण्यास सक्षम असतील एवढेच नव्हे तर बाजारात कांद्याची आवक ही वाढवण्यासाठी एम एम टी सी दहा हजार मेट्रिक टन कांद्याच्या आयाता खाली निविदा काढेल खाजगी कंपन्या व्यतिरिक्त एटी एम 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 टी सी लाल कांद्यात आयात करेल व किंमत नियंत्रणासाठी परदेशातून आंध्रा जाईल कांदा असे सांगितले आहे तर बघा देशातील अनेक शहरामध्ये कांद्याचे दर प्रति किलो शंभर रुपयाच्या पुढे गेले आहेत वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याची साठा मर्यादा निश्चित केली गेली आहे कांदा साठा मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्याबद्दल दोषीवर कडक कारवाई केली जाईल व नाफेडने आतापर्यंत बेचाळीस हजार टन कांदा विकला आहे तर नाफेडकडे वीस ते पंचवीस हजार टन साठा शिल्लक आहे नाफेडने यंदा अठ्ठ्याण्णव हजार टन साठा केला उद्या एम एम टी सी कांदा आया आयातीसाठी निविदा काढेल पावसामुळे सहा लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन प्रभावित झाले आहे प्रभावित झाले आहे वेळेसने किती कांदा जमवला याची आकडेवारीसुद्धा चालू आहे व कांद्याचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे दरम्यान काही भागात भाजी मार्केटमधून कांदा दीडशे रुपये प्रति किलो पर्यंत विकला जात आहे त्याचबरोबर चलनवाढीमध्ये टमाटेही चर्चेत आहे टमाटेची किंमत नव्वद रुपये किलो पोहोचली आहे परंतु हे भाव थांबणार नाही असे भाजी विकणारे दुकानदार सांगतात कांदा आणि प्रति किलो दहा ते वीस रुपये पर्यंत वाढू शकतो दुकानदाराच्या म्हणण्यानुसार होल्डिंग हे यामागील सर्वात मोठे कारण आहे दरम्यान घाऊक बाजार स्टोअर विकल्या जाणाऱ्या टोमॅटो आणि कांद्याच्या दरामध्ये लक्षणीय फरक आहे पण त्यामागे किरकोळ दुकानदाराचे स्वतःचे लॉजिक आहे कारण काही असो परंतु सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट ढासळत आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र <laughs> नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कांदा शंभरीच्या उमट्यावर पण या ठिकाणी फक्त पस्तीस रुपये किलो खरेदीसाठी आता एक नवीन आट आहे तर बघा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर वाढतच चालले आहेत मात्र तेलंगणामध्ये पस्तीस रुपये किलोने कांदा विकला जात आहे मात्र कांदे खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता शंभर शंभरीच्या उंबरट्यावर आला आहे त्यापाठोपाठ ही उच्चांक गाठला आहे कोरोनाने अगोदरच खिशाला कात्री लावली असताना कांद्या बटाट्याच्या वाढलेल्या दराने कंबळले मो मोडले असल्याचे प्रतिक्रिया सर्वसामान्यांना उमटत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर वाढतच आहे मात्र तेलंगणामध्ये पस्तीस रुपये किलो कांदा विकला जात आहे मात्र कांदा खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणे हे गरजेचे आहे मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणामध्ये पस्तीस रुपये किलोने कांदा विकला जात आहे मात्र एका व्यक्तीला फक्त दोन किलो कांदे दिले जात आहे तेलंगणा राज्यातील सरकार सर्वसामान्यांना स्वस्त कांदे देत आहे है, तर हैदराबादमधील रायतू मार्केटमधील पस्तीस रुपये दराने कांदा मिळत आहे रायतू बाजारात छोटे शेतकरी भाजपा भाजीपाला थेट ग्राहकांना विकू शकतात व तेलंगणा सरकारने शनिवारी शेतकरी बाजारातून कांदा पस्तीस रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला एका हिंदी वेबसाईटच्या याबाबतने उत्तर दिले होते तर अतिवृष्टीमुळे खरीपाच्या कैद्याचे कांद्याचे झालेले आतुनात नुकसान तर दक्षिणेकडील केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तसे कर्नाटक महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन स्थिती झाल्यामुळे सर्वत्र उपहार ग्रह खाण्यावर सुरू झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा भाव खाणार असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवीन कांद्याचा हंगाम सुरू होतो मात्र यावर्षी सततचा पावसाबरोबरचा परतीचा मुसळधाराचा फटका कांद्याला बसल्यामुळे यंदा नव्या कांद्याचा हंगाम लाभणी पडला आहे तर बाजारात कांद्याचे तुटवडा निर्माण झाला असून डिसेंबर नंतर नवीन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे तोपर्यंत चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढतच राहणार असून ही दरवाढ आणखीन महिनाभर तरी टिकून राहील असे जानकार व्यापाऱ्यांनी सांगितले यंदा कांद्याच्या उत्पादनाचे समीकरण विस्कटले आहे साठवण केलेला उन्हाळी कांदा लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला मातीमोल दरात विकणाऱ्या कांद्याला उत्पादकांना गत महिन्यापासून बाजारात चांगल्या दराने विकण्याची वेळ आली असता केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली याची साठवण केलेल्या कांद्यातील सत्तर टक्के कांदा वातावरण बदला तसेच पावसामुळे सडला उरेत कांद्यावर वर्षभराचे गणित जमवणाऱ्या कांदा उत्पादकाचे गणित निर्याबंदीमुळे इस्कुटले आहेत अतिवृष्टीमुळे पावसाळ्यातील लावलेले कांद्याची रोपे देखील तगवू शकली नाही परिणामी कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे काही काळ कांदा भाव खाणारच आहे असे चित्र आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला सर्वप्रथम आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर जय हिंद जय महाराष्ट्र